नमस्कार, मी अमरीन आणि आपण पाहत आहात एडियन स्पंदन मनामनाचे। आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। 12वीचा निकाल अखेर आज लागला, विद्यार्थ्यांसोबतच पालकांनीही घेतला सुटकेचा श्वास। जयसिंगपुरा भागात उद्या मोफत अँटीजेन टेस्ट, नागरिकांनी घेतला पाहिजे याचा फायदा। पीईएसच्या कोविड सेंटरमधून आज मिळाला 5 रुग्णांना डिस्चार्ज। आणि डॉक्टर भट्टाचार्यांनी स्वच्छता पाळण्याचे केले नागरिकांना आवाहन। आता सविस्तर बातमी। आज दिवसभरात 127 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत, त्यामुळे 9571 इतकी रुग्णसंख्या झाली असून आतापर्यंत 5499 कोरोनाबाधित बरे होऊन घरी गेले आहेत। तर उपचारादरम्यान 394 जणांचा मृत्यू झाला आहे, तसेच 3699 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे। औरंगाबाद जिल्ह्यातील 61 रुग्णांचे अहवाल आज दुपारी पॉझिटिव्ह आले, त्यामुळे आतापर्यंत 9571 कोरोनाबाधित आढळून आले आहेत, त्यापैकी 5499 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत। दरम्यान 394 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, तसेच 3699 जणांवर सध्या उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे। आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढील प्रमाणे आहे। एनसात सिडको 2, उल्कानगरी 1, पडेगाव 3, बीड बायपास 1, सातारा परिसर 2, क्रांतीनगर 1, उस्मानपुरा 1, होनाजीनगर 3, हमालवाडा 10, प्रतापनगर 2, केशरसिंगपुरा 5, नारळीबाग 2, विजय चौक गारखेडा 2 या भागातील कोरोनाबाधित आहेत। स्थानिक प्रशासनाच्या लॉकडाऊन पूर्व दिलेल्या मुदतीवर स्थानिक नागरिकांसमवेत नगरसेवकही समाधानी आहेत। पोलीस कर्मचारीही नागरिकांना साथ देत आपले कर्तव्य पार पाडत आहे, मात्र विनाकारण फिरणाऱ्यांवर तर कारवाई ही होणारच। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व बंदोबस्त चोख आहे। या लॉकडाऊनला जनतेनेही अगदी मनापासून साथ दिली व स्थानिक प्रशासनानेही नागरिकांना या 9 दिवसांच्या लॉकडाऊन साठी तयारी करण्याकरिता जो अवधी दिला, यामुळे जनता शासनाप्रती विनम्र आहे। पैसेवाले असो वा गरीब नागरिक, सर्वांनीच आपल्या गरजेनुसार सामान खरेदी करून या लॉकडाऊन मध्ये त्रास होणार नाही याची दक्षता घेतली व आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन व लोकप्रतिनिधी हे सर्व एक साखळी बनून आपले काम योग्य रीतीने करीत असल्याचे माजी नगरसेवक किशोर नागरे यांनी सांगितले। विशेष पोलीस अधिकारी व पोलीस संघटना औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष यांनीही या लॉकडाऊन मधील नागरिकांच्या सहकार्याचे आभार मानले। पोलीस यंत्रणा नागरिकांना त्यांच्याच हितासाठी घरातच राहण्याचे कधी रागावून तर कधी प्रेमाने समजावून सांगत आहे। जे लोक विना मास्क, विना परवानगी वाहनांवर बाहेर फिरत आहेत, स्वतः बरोबरच परिवार आणि समाजाचा जीव धोक्यात घालत आहे, अशांच्या विरुद्ध कलम 188 अंतर्गत वाहन चालकांवर गुन्हा दाखल करण्यात येत आहे। पिछला लॉकडाऊन जो था वो अचानक डिक्लेअर करे थे, इसकी वजह से लोगों को थोड़ी सी तकलीफ हुई थी, परेशानी हुई थी। अब ये लॉकडाऊन जो किया है अभी, इसको 2 दिन पहले बताया था, 3 दिन पहले सबको बताया था कि 10 तारीख को लॉकडाऊन होने वाला है, आपको जो भी परचेस करना है, खरीदी करनी है वो आप कर लीजिए। इसलिए लोगों ने उनको 18 तारीख तक की जो जो सामग्री लग रही है घर के अंदर के लिए, उन्होंने परचेस करके रखी हुई है। और लोगों का बहुत सारा, पूरे संभाजीनगर सिटी के अंदर के सब लोगों का पूरा अच्छा सपोर्ट है, जिसके अंदर ये सपोर्ट के लिए अपने पुलिस डिपार्टमेंट के कर्मचारी, पुलिस डिपार्टमेंट सेवा दल के कुछ कर्मचारी, कॉरपोरेशन की पूरी टीम और डॉक्टर से आरोग्य विभाग की जो हमारी जो पूरी टीम है, वो पूरे जी तोड़ मेहनत कर रहे हैं, जितना ज़्यादा से ज़्यादा टाइम दे सके दे रहे हैं। और जो लोक प्रतिनिधि हैं सभी पार्टियों के, वो भी उनकी तरफ से जो जो हो सके वो कर रहे हैं। हम भी अभी हमारे वार्ड के अंदर लोगों को जो जो भी मालूम होना है व्हाट्सएप, फेसबुक या पेपर के द्वारा हम सब दे रहे हैं, और लोगों का सपोर्ट बहुत अच्छा है और मीडिया वाले भी बहुत अच्छी तरह से उसे बता रहे हैं लोगों के अंदर। और लोगों के अंदर जो पहले जो डर था स्टार्ट में जो बंद किए थे, अभी डर बहुत सारा निकल चुका है। अभी हमने नाकाबंदी में जो गाड़ी रुकाई, तो गाड़ी रुकाने के बाद में एक्चुअल वो जो आदमी है, जो पेशेंट है, वो एक्चुअल पेशेंट है या गाड़ी चेकिंग करना है, गाड़ी के अंदर कुछ अनलीगल काम हो रहे हैं तो हम उसके ऊपर कार्रवाई कर रहे हैं। बिना काम का घूम रहे हैं तो उसके ऊपर भी हम कार्रवाई कर रहे हैं, 188 का गुन्हा दाखिल करना चालू है उसके ऊपर। योग्य उपचार पद्धतीमुळे पीएस ने बनवलेल्या कोविड सेंटरमधून आज 5 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे।
यावेळी डॉक्टर नीता पाडळकर यांनी रुग्णांचा सत्कार करीत त्यांचा निरोप घेतला. डॉक्टर पाडळकर यांनी रुग्णांना स्वतःचे आत्मबल वाढविण्याचा सल्ला दिला. तसेच या कोविड सेंटर मधील मॅनेजमेंटचेही कौतुक केले. पीपल्स एज्युकेशन सोसायटीने इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कोविड सेंटर सुरू केले आहे. या रुग्णालयात कोरोना रुग्णांचा उपचार योग्य पद्धतीने सुरू आहे, त्यामुळेच या रुग्णालयातील रुग्णांची स्थिती सुधारत आहे. आज या रुग्णालयातून 5 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. त्यांना डॉक्टर नीता पाडळकर व डॉक्टर वंदना तिखे यांनी सत्कार करीत त्यांना निरोप दिला व दुसऱ्या रुग्णांना धीरही दिला. योग्य उपचार व पथ्य पाळल्याने आपण कोरोनावर नक्कीच मात करू शकतो, असे डॉक्टर पाडळकर यावेळी म्हणाल्या. डॉक्टर सय्यद आसमा यांच्या ऑब्झर्वेशन मध्ये येथे कोरोना पीडितांवर उपचार व या कोविड सेंटरची देखरेख चालू आहे. डॉक्टर पाडळकर यांनी कोविड टीम म्हणजे डॉक्टर्स, नर्स, साफसफाई कर्मचारी यांच्या कामाचाही येथे उल्लेख केला व रुग्णांनीही आपली विल पॉवर स्ट्रॉंग ठेवली पाहिजे, जेणेकरून तो आनंदी, उत्साही राहील, प्रसन्न राहील व त्याच्या मनात या आजाराविषयी भीती न राहता या आजारातून बाहेर पडण्याची इच्छा व जिद्द निर्माण होईल. येथे रुग्णांना योग्य उपचारासोबतच व्यायामही जात आहे. आपण या PS कॉलेजच्या कोविड केअर सेंटरमधनं पहिल्यांदा 5 रुग्ण इकडनं पूर्ण बरे होऊन आज डिस्चार्ज होत आहे. ही खरोखर आनंदाची बाब आहे. महानगरपालिका आरोग्य विभागातर्फे या कोविड पॅन्डेमिकमध्ये फाईट करण्यासाठी आणि जे पॉझिटिव्ह पेशंट आलेले आहे त्यासाठी क्वारंटाईन फॅसिलिटीज अँड कोविड केअर सेंटर्स आपण तयार केलेत. साधारण 1500 ते 2500 हे महानगरपालिकेच्या दवाखान्यातनं रुग्ण सर्व भरती आहेत आणि आमच्या प्रत्येक रुग्णाचं जो काय आहे ते पूर्णपणे इथून 100% बरे होऊन जातात. रिकव्हरी रेटही आपला 100% आहे. असे जे काय आहेत ते आनंदी राहून सगळे पूर्ण बरे होऊन जात आहेत. आज 5 रुग्ण इथून जात आहेत, ते खरोखर आनंदाची बाब आहे. आता म्हणजे आज जसं कसं तरी होत आहे डॉक्टर्स पण सगळे म्हणजे रात्री पण व्यवस्थित हे करतात, कोऑपरेट करतात. आणि रात्रीचं असं नाही की रात्री उठवलं बाबा की काही, केव्हा पण सेवेत असतात. आणि बाकी कोणतीही गोष्ट छोटी जरी गोष्ट असली सांगितली ती तर पटकनच हे करतात. बिलकुल म्हणजे नाही असं नाहीच आहे इथे. सगळं छानच बोलतात, सगळे चांगले, सगळं खूप छान आहे. आज आम्हाला 10 दिवस झाले इथे. 10 दिवसामध्ये इथं PS सेंटरमध्ये खूपच छान पद्धतीची पुरवणी होते आणि डॉक्टर्स इथले, हाऊसकीपर, सगळेच कर्मचारी इथले खूप छान आहेत, दिलासा देतात, प्रेमाने बोलतात. आणि म्हणजे सगळ्याच गोष्टीमध्ये, सगळ्या गोष्टीची ट्रीटमेंट म्हणा किंवा घाबरू नका, याला आपल्याला पुढे लढायचं आहे. ज्या वेळेची आपण पालकांनी सर्वात जास्त वाट पाहिली ती वेळ आज शेवटी आलीच. शालेय शिक्षण मंत्र्यांच्या कष्टाला यश आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 12वीच्या निकालास थोडा उशीर लागला, पण याही वर्षी विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थिनीच आघाडीवर आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा 18 फेब्रुवारी 2020 ते 18 मार्च 2020 या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. राज्यातील COVID-19 विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता 23 मार्च 2020 पासून लॉकडाऊन व संचारबंदी जाहीर करण्यात आली व त्याचा कालावधी वेळोवेळी वाढविण्यात आला. सदर कालावधीत इयत्ता 12वी परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे परीक्षण, नियमन व संकलनाचे काम सुरू होते. सदर कालावधीत लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे या कामामध्ये अनेक अडचणी निर्माण होत होत्या. मात्र शिक्षणाधिकारी वर्षाताई गायकवाड, मंत्री शालेय शिक्षण व क्रीडा विभाग ओमप्रकाश बच्चू कडू, राज्यमंत्री शालेय शिक्षण, सहसचिव, मुख्य सचिव शालेय शिक्षण विभाग व त्यांचे सहकारी व माननीय आयुक्त शिक्षण मंडळ यांनी वेळोवेळी सदर कामासाठी शासन स्तरावरून आदेश निर्गमित करून मंडळाचे कामकाज सुरळीत पार पाडण्यास बहुमोल सहकार्य व मार्गदर्शन केले. प्राप्त परिस्थितीत सदर परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास विलंब होत असला तरी राज्यातील COVID-19 विषाणूमुळे निर्माण झालेली कठीण परिस्थिती लक्षात घेता या तुलनेने सदरचा निकाल लवकरच जाहीर झाला असे मानावेच लागेल. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थिनींचा निकाल 93.88% असून विद्यार्थ्यांचा निकाल 88.4% आहे. म्हणजेच विद्यार्थिनींच्या निकालाची टक्केवारी विद्यार्थ्यांपेक्षा 5.84% जास्त आहे, त्यामुळे यावेळीही मुलींनीच बाजी मारली असे नक्कीच म्हणावे लागेल. बातम्या अजूनही आहे, मात्र वेळ होत आहे एक छोट्याशा ब्रेकची.
ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. औषधी विभागाच्या डॉक्टर मनीषा भट्टाचार्य यांनीही कोरोनाच्या संकट काळात काय काय उपाय करायला हवे या संदर्भात माहिती दिली. तसेच आहार योग्य व सकस घेऊन आपली इम्युनिटी पॉवर वाढविली पाहिजे असे डॉक्टर मनीषा भट्टाचार्य म्हणाल्या. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वच्छता ही आपली या लढाईत ढाल आहे असे म्हणत डॉक्टर भट्टाचार्यांनी नागरिकांना स्वच्छतेचे आवाहनही केले आहे. मेडिसिन डिपार्टमेंटच्या डॉक्टर मनीषा भट्टाचार्य यांनी सामान्य नागरिकांना कोरोना विरुद्धच्या लढाईत काय उपाययोजना आपण करू शकतो या संबंधीची माहिती खूप छान अशा पद्धतीने सांगितली आहे. अगदी सोप्या सोप्या गोष्टी करीत, म्हणजे जसे शिंकताना आपल्या तोंडावर व नाकावर रुमाल किंवा कपडा ठेवायलाच हवा, ट्रॅव्हल्स किंवा टुरिस्ट यांच्या जास्त संपर्कात येऊ नये, जर अत्यावश्यक सेवेत काम करत आहात तर दर अर्ध्या तासांनी हँडवॉश करा, खाण्या पिण्यामध्ये योग्य आहार सकस आहार घ्यावा व आपली रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याकरता जे काही उपाय करता येतील ते सर्व केले पाहिजे. आणि विशेष म्हणजे हार्टच्या पेशंटनी आणि गर्भवती स्त्रियांनी गर्दीच्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत जाऊ नये असेही त्यांनी सुचवले. डॉक्टर भट्टाचार्य यांनी स्वच्छता काटेकोर पाळण्याचे आवाहन अबाल वृद्धांसह सर्व नागरिकांना केले आहे. सावधानता पाळणं सर्वसाधारण जनतेला आवश्यक आहे. ते म्हणजे गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे, औषधोपचार जे आहेत ज्यांना डायबिटीस आहे किंवा ब्लड प्रेशर आहे, बरेच हार्टचे आजार आहेत अशा सर्व रुग्णांच्या आजारांनी, तसेच गर्भार स्त्रियांनी घराबाहेर जाणे टाळावे. अगदीच आवश्यकता असेल तरच बाहेर गावी जावे. जसे टुरिस्ट म्हणजे ट्रॅव्हलर आणि टुरिस्ट यांच्यापासून लांब राहणं, यांच्या संपर्कात जर आपण आलो असू तर त्यांच्यापासून 6 फूट लांब उभं राहणं, शिंकताना किंवा खोकताना तोंडासमोर रुमाल धरणं, जे उपाययोजना आहेत ज्या आपण करू शकतो. तर असे आवाहन आहे की जास्तीत जास्त स्वच्छता पाळा आणि बरोबर मोठे रुमाल ठेवा, म्हणजे आपण तोंडाला पक्के रुमाल बांधू शकतो. धन्यवाद. जिल्हा काँग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष मोहम्मद उस्मानी यांनी सामान्य नागरिकांना अँटीजेन टेस्ट जास्तीत जास्त करण्याचे आवाहन केले आहे. ही तपासणी गरिबांचे खिसे खाली करणारी नक्कीच नाही, त्यामुळे ही तपासणी सर्वांनीच करायला काहीच हरकत नाही. जिल्हा काँग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष मोहम्मद एहतेशाम उस्मानी यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की जयसिंगपुरा येथे मनपातर्फे अँटीजेन टेस्ट सुरू करण्यात येणार आहे. उस्मानी यांनी सहकुटुंब आपल्या परिवाराचीही टेस्ट केली आहे आणि सर्व नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असेही त्यांनी सांगितले आहे. टेस्ट मध्ये जर कुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर घाबरून न जाता पुढील उपचार करून स्वतःचा जीव व इतरांचाही जीव वाचवावा असेही उस्मानी यावेळी. या टेस्ट मध्ये पोलीस प्रशासनही नागरिकांची मदत करणार आहेत. शुक्रवारी ही टेस्ट सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत होणार आहे व गरीब जनतेला यासाठी कोणताही खर्च येथे येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. म्हणजे ही टेस्ट सर्वांना मोफत करता येईल. जर खासगी रुग्णालयात ही टेस्ट केली तर 1000 वरच त्याचा खर्च आहे. म्हणून जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन मोहम्मद एहतेशाम उस्मानी यांनी केले आहे. कोरोना से रिलेटेड उसके यहाँ टेस्ट किए जाएंगे. कॉरपोरेशन के और इंतज़ामिया के डॉक्टर्स यहाँ मौजूद रहेंगे. मैं आप सब से गुजारिश करना चाहूँगा कि आप लोग आएँ और अपना टेस्ट करवाएं और ये सुनिश्चित कर दें कि आपकी और आपके परिवार की सेहत को कोई ख़तरा नहीं है. ये टेस्ट कुछ दिन पहले मैंने अपने परिवार के साथ खुद जाके कॉरपोरेशन के एक सेंटर में करवाया, जिसकी रिपोर्ट 10 मिनट में हमको दे दी जाती है और हमको ये पता चल जाता है कि हम किसी किस्म से इन्फेक्टेड नहीं हैं. अगर खुदा ना खास्ता इसमें से कोई 100 में 1 बंदा कोई इन्फेक्टेड निकलता है तो उसको भी घबराने की ज़रूरत नहीं है. कॉरपोरेशन उसको कोई ज़बरदस्ती पकड़ के नहीं लेके जाती. उसको अगर उसके घर में जगह है तो उसको होम क्वारंटाइन करने की पहला ऑप्शन दिया जाता है. ये कैंप जो है ये कल फ्राइडे को मेरे घर पे रखा हुआ है, यहाँ पे रखा गया है. ये सवेरे 11 बजे से लेके तो करीब करीब 4 बजे तक रहेगा. जो भी आसपास जयसिंहपुरा, बेगमपुरा, कुतुबपुरा, पंचक्की और मकबरा साइड से जो लोग हैं, जो आना चाहते हैं वो आएं. इसके अंदर आपको प्रशासन की तरफ से भी कोई
ऐसी प्रॉब्लम नहीं क्रिएट की जाएगी। अगर आप टेस्ट के लिए आ रहे हैं तो पुलिस भी आपको सपोर्ट करेगी, आप टेस्ट करवा के अपने अपने घर चले जाएं और लॉकडाउन का पालन करें, ऐसी मैं गुजारिश करूंगा। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिडको एन 11 येथे मोबाइल कोविड टेस्ट शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। या शिबिराची माहिती व्हॉट्सअपद्वारे या वार्डातील नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर पाठवण्यात आली असून जेणेकरून नागरिक या शिबिराला चांगला प्रतिसाद देतील। सिडको एन 11 टीव्ही सेंटर महानगरपालिका दवाखाना येथे रॅपिड अँटीजेन टेस्ट म्हणजेच मोबाईल कोविड टेस्टचे आयोजन करण्यात आले आहे। टास्क फोर्स टीम, मनपा अर्धकर्मचारी, काही व्हॉलंटियर्स मिळून हे काम करीत आहेत। ही तपासणी शिबिर आज सकाळी 11 वाजेपासून सुरू करण्यात आले असून 78 लोकांची तपासणी आतापर्यंत करण्यात आली आहे। यामध्ये 3 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, त्यांना कोरोना केअर सेंटरमध्ये पुढील उपचारार्थ पाठवण्यात आले आहे। आशा वर्कर्स मार्फत जी माहिती प्रत्येक एरियामध्ये सर्वे करून मिळवली जात आहे त्यामधूनच ज्या काही लोकांना सर्दी, खोकला, ताप किंवा हाय रिस्क पेशंट ज्यांचे वय जास्त आहे, डायबिटीस पेशंट, शुगर पेशंट यांचे स्क्रीनिंग केले जाते। अशा कोरोना संशयित पेशंटला शोधून त्यांना या टेस्ट करून घेण्याचे आवाहन हे आरोग्य कर्मचारी करीत आहेत। जे जास्त संशयित आहेत किंवा जे हाय रिस्क पेशंट आहेत अशा रुग्णांची RT-PCR ही तपासणीही येथे केली जाते। सिडको एन 11 महानगरपालिका दवाखाना या अंतर्गत येणाऱ्या वार्डामध्ये व्हॉट्सअपद्वारे या शिबिराची माहिती पाठविली गेलेली आहे। वरील सर्व माहिती मेडिकल ऑफिसर रवी सौदे यांनी दिली आहे। आतापर्यंत या शिबिरामध्ये आपण 78 लोकांची तपासणी केलेली आहे, त्यामध्ये 3 रुग्ण आपल्याला कोविड पॉझिटिव्ह सापडलेले आहेत, त्यांना आपण करोना केअर हॉस्पिटल येथे शिफ्ट करत आहोत। यामध्ये रॅपिड अँटीजेन टेस्टमध्ये जे पेशंट करोना पेशंटच्या संपर्कातील आहेत किंवा ज्यांना करोनाचे लक्षणं आहेत, सर्दी, खोकला, ताप आहे, अंग दुखणे आहे, अशक्तपणा आहे किंवा ज्यांचं वय जास्त आहे, हाय रिस्क जे पेशंट आहेत, डायबिटीजवाले आहेत, शुगरवाले आहेत, तर अशा पेशंटचं आपण स्क्रीनिंग करतो ज्यांचं ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी आहे। आणि इथे आपण जे आशा वर्कर आहेत, आपले आरोग्य कर्मचारी आहेत, त्यांच्यामार्फत सर्वे करून आपण असे जे करोना संशयित पेशंट आहेत ते आपण सर्वे केल्याच्या नंतर शोधतो आणि अशा पेशंटला आव्हान करतो की लवकरात लवकर त्यांची करोना टेस्ट त्यांनी करून घ्यायला पाहिजे। तर ते बरेचसे लोक या खूप चांगला प्रतिसाद देत आहेत, स्वतःहून टेस्टिंगसाठी येत आहेत। तर त्यांचा रिपोर्ट जो आहे रॅपिड अँटीजेन टेस्टमध्ये आपण एक सिंपल स्वॅब स्टिक असते स्टराईल, ती नाकामध्ये नाकातला द्रव आपण घेतो आणि प्रेग्नन्सी टेस्ट जशी असते, किट जशी असते, त्याप्रकारे आपण टेस्टिंग करतो। अर्ध्या तासात त्याचा रिपोर्ट येतो, रिपोर्ट जर पॉझिटिव्ह असेल तर अशा पेशंटला आपण पुढील उपचारासाठी लवकरात लवकर करोना हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करतो। आणि ज्या पेशंटचा रिपोर्ट निगेटिव्ह होतो यांच्यासाठी आपण ज्यांचं घर मोठं आहे त्यांना होम आयसोलेशन करतो। शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। 12वीचा निकाल अखेर आज लागला, विद्यार्थ्यांसोबतच पालकांनीही घेतला सुटकेचा श्वास। जयसिंगपुरा भागात उद्या मोफत अँटीजेन टेस्ट, नागरिकांनी घेतला पाहिजे याचा फायदा। PES च्या कोविड सेंटर मधून आज मिळाला 5 रुग्णांना डिस्चार्ज। आणि डॉक्टर भट्टाचार्यांनी स्वच्छता पाळण्याचे केले नागरिकांना आवाहन। आणि याबरोबरच आजचं हे बातमीपत्र इथे संपलं। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत रहा ADN, स्पंदन मनामनाचे।